या माहितीपटाचा हेतू हा की रेव्हरंड नारायण वामन टिळक यांच्या स्मृतींना उजाळा मिळावा, याद्वारे नव्या तरुण पिढीला त्यांची ओळख व्हावी. सत्याचा सनातन धर्माचा शोध घेत टिळक ज्या प्रकारे ख्रिस्तचरणी लीन झाले, विरोधाला छळाला न जुमानता निर्भीडपणे ज्या प्रकारे त्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला, तशीच प्रेरणा इतरांनाही मिळावी आणि वचनाची सुवार्ता सांगण्यासाठी जिवंत देवाचं इतरांना मार्गदर्शन मिळावं, त्याद्वारे इतरांमध्ये स्वभाव परिवर्तन घडून यावं, हीच प्रभुचरणी प्रार्थना. जय ख्रिस्त. जगावेगळा जगन्मित्र, एक अविस्मरणीय व्यक्तिमत्व, ख्यात कीर्त साहित्यिक, फुला मुलांचे कवी, आपल्या अमोघ आशीर्वादित काव्यशक्तीनं तत्कालिक महाराष्ट्रीय ख्रिस्ती आणि ख्रिस्तेतर समाजात प्रभू येशूच्या सुवार्तेचा जागर घडवणारे कविवर्य रेव्हरंड नारायण वामन टिळक. रेव्हरंड नारायण वामन टिळकांचा जन्म उच्चवर्णीय ब्राह्मण कुटुंबात, वडील वामन आणि आई जानकी यांच्या उदरी दिनांक 6 डिसेंबर 1861 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील करंजगाव या लहानशा खेड्यात झाला. प्रेमळ कुटुंबवत्सल जानकीबाई स्वतः कविता रचित, त्यांचा हाच गुण नारायणात पण आला. वडील वामनराव अतिशय कडक आणि संतापी वृत्तीचे होते. जानकीबाईंची मात्र नारायणाला कायम प्रेमळ शिकवण असे की आपण मोठ्यांचा राग करू नये, गोरगरीब दुःखितांचं दुःख दूर करावं, त्यांची गरज भागवावी, असं करणाऱ्याचा सांभाळ प्रभू करतो. नारायणावरती अशा रीतीने सद्गुणांचे कवित्वाचे संस्कार झाले ते आईमुळेच. न मातुः परम दैवतम असं वाटणाऱ्या नारायणावर फेब्रुवारी 1876 मध्ये मात्र कठीण प्रसंग ओढवला. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षीच त्यांच्या आईचा जानकीबाईचा मृत्यूवियोग त्यांना सहन करावा लागला. पुढे किती गणू तुझ्या प्रिया आई, उपकारा सीमा नाही या जगी, असं लिहिणाऱ्या नारायणाचं बालपण संपलं. सुरू झाला जगण्याचा एक लढा, लढा स्वावलंबनाचा, लढा आव्हानं पेलण्याचा, लढा आत्मशोधाचा. आईच्या अस्थी विसर्जित करून त्यांनी थेट चालत चालत नाशिक गाठलं. याच दरम्यान टिळकांना आधार दिला तो समवयीन मित्र विश्वनाथ रामकृष्ण मायले याच्या कुटुंबानं. नाशिकमध्ये आल्यावर नारायण खराखुरा विद्यार्थी बनला. मठामध्ये जाऊन त्यांनी श्लोक, वेद, भगवद्गीता, उपनिषद, संस्कृत याचं पठण केलं. पुढे गणेशशास्त्री लेले यांच्याकडून संस्कृत काव्य, मराठी काव्य यामध्ये प्रावीण्य मिळवलं. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षापर्यंत नारायणानं मराठी संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवलं आणि पुढे कित्येक वक्तृत्व स्पर्धा गाजवल्या. नारायणाची भाषणं फार मधुर असत आणि म्हणूनच गणेशशास्त्री त्यांना महाराष्ट्र कोकीळ असं म्हणत. पुढं इंग्रजी शिकण्यासाठी तर अगदी ए पासून एम पर्यंत संपूर्ण डिक्शनरीतील शब्द स्पेलिंगसह त्यांनी पाठ केले होते, इतकी प्रचंड प्रखर बुद्धिमत्ता नारायणाजवळ होती. एकीकडे जगण्याचा लढा, एकीकडे शिक्षण, हे सगळं सुरू असतानाच 1880 साल उजाडलं. 1880 नारायण गोखले यांच्या मुलीशी, मनुषी म्हणजेच मनकर्णिकेशी नारायणाचा विवाह ठरला. मनकर्णिका आता सौ लक्ष्मी नारायण टिळक झाल्या आणि या दोघांचा जीवन प्रवास सुरू झाला. लक्ष्मीबाई अस्सल सनातन ब्राह्मण कुटुंबातील संस्कारित, व्यवहारी आणि पतिनिष्ठ होत्या. एकमेकांच्या विरुद्ध असे दोघांचे स्वभाव होते, त्यामुळे त्यांच्या सहजीवनात संघर्ष अगदी ठासून भरलेला होता. पुढे या जोडप्याला पहिला मुलगा झाला, त्याचं नाव दत्तू असं ठेवलं. नंतर ते नागपूरजवळ राजनंदगाव या ठिकाणी कामासाठी गेले.
दरम्यान लक्ष्मीबाईंना दुसरं पुत्ररत्न प्राप्त झालं. त्याचं नाव माधव असं ठरवलं गेलं. पण हे बाळ 8 दिवस जगलं. त्याला आकडी रोग येऊन लक्ष्मीबाईंच्या मांडीवरच हे बाळ गेलं. पुढे 1880 ते 1895 ही 15 वर्ष नारायणांसाठी अस्थिरतेची धडपडीची अशी होती. त्यांनी अनेक कामं आणि अनेक ठिकाणं सुद्धा बदलली. एकीकडं सत्याचा आणि ईश्वराचा शोध मात्र सुरूच होता. अगदी बालपणापासूनच नारायणांना हिंदू कर्मकांड आणि शुष्क धार्मिक विधी याविषयी फार खेद आणि त्रास वाटत होता. त्यांनी रामायण, महाभारत, कालिदास सगळं वाचलं. समाजातील, धर्मातील जातीभेद, शिवाशिव, अस्पृश्यता यावरती ते खूप नाराज होते. त्यांना धार्मिकतेतून शांती हवी होती आणि म्हणून एकदा तर चक्क कफनी धारण करून नाशिकमधील सप्तशृंगगड या ठिकाणी ते योगी बनले. स्वतःच भक्तांना आशीर्वाद देऊ लागले. गळ्यात रुद्राक्षांची माळ, दाढी, जटा अशा वेशात ते परमेश्वराचा शोध करू लागले. परंतु यामध्ये नारायणाचं मन मात्र रमलं नाही आणि त्यांचा हा कफनी अवतार वर्षभरातच संपला. जुन्या चालत आलेल्या धर्मात आणि कर्मकांडात त्यांना अर्थ वाटेना. त्यामध्ये जरुरी ती सुधारणा करून धर्म हा शक्यतो माणुसकीला धरून असावा असा त्यांनी आपल्यापुरता प्रयत्न चालवला. त्यांच्या मतानुसार धार्मिकता म्हणजे काय तर आईच्या श्राद्धाला ब्राह्मण न बोलवता कुण्याही जातीधर्माचे दीन दुबळे लोक बोलवावे, त्यांना जेऊ घालावं, अंगभर वस्त्र देऊन त्यांना तृप्त करावं. या सगळ्या काळामध्ये नारायणरावांनी वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास सुरू केला. बौद्ध, जैन, कुराणांची भाषांतरं वाचली. या अध्यात्मज्ञानात आणि कल्पनासागरामध्ये ते पोहत होते. परंतु एकाही धर्मानं त्यांच्या मनाला समाधान प्राप्त होईना. या त्यांच्या शोधाबद्दल नारायणराव फार मार्मिकतेनं सांगतात. जे सोपे, सरळ व शुद्ध त्याकडे आम्हा ब्राह्मणांचे कधी लक्ष जावयाचे नाही. पुस्तक जितके कठीण, क्लिष्ट, निरस तितकी आम्हास त्यात गोडी वाटायची. कदाचित म्हणूनच ख्रिस्ती धर्म आणि बायबल यांचा अभ्यास करण्याची त्यांना कधी कल्पनाही आली नाही. मात्र याच काळात ते ख्रिस्ती उपदेशकांचा छळ करत त्यांच्या उद्देशांची टिंगल टवाळी करणं यामध्ये ते भागही घेत. ईश्वरी योजनेतील एक महत्वाचा घटक म्हणजे समयाची पूर्णता. आणि ही समयाची पूर्णता झाल्यावरच त्यांना एक खरा मार्गदर्शक भेटला. त्यांच्याच शब्दात, त्यांना त्यांचा हनन्या भेटला. नागपूरजवळील राजनंदगाव संस्थानात नारायणराव टिळक हे सरकारकृत नाझर राजाचे पर्सनल सेक्रेटरी म्हणून कार्य करत होते. एकदा नारायणराव नागपूर ते राजनंदगाव प्रवासामध्ये होते, प्रवास रेल्वेचा. या प्रवासात त्यांना एक युरोपीय गृहस्थ भेटले. रेल्वेच्या डब्यातच नारायणरावांशी त्यांचा संवाद सुरू झाला. ईश्वराचं अस्तित्व, वेद, धर्मग्रंथ यावर सखोल चर्चा झाली. मूर्तीपूजेसारखं दुसरं पाप नाही, तरी सुद्धा प्रीती, सत्य, न्याय, दया या तत्वांची रूपक करून त्यांची उपासना करायला हरकत नाही अशा विचारसरणीपर्यंत नारायणराव पोचले होते. त्यांचे हे विचार ऐकून त्या गोऱ्या इसमानं गंभीरपणे म्हटलं, आपणाशी वाद करण्याची माझी पात्रता नाही, पण बंधू 2 वर्षाच्या आत तुम्ही ख्रिस्ती व्हाल. साहेबानं नवा करार काढून त्यावर भराभर लाल निळ्या पेनानं खुणा करून नारायणरावांना पुस्तक दिलं आणि म्हटलं, भाऊ कृपा करून एवढा भाग जरूर वाचा. नारायणरावांनीही ते वाचण्याचं वचन दिलं, ते केवळ त्या गृहस्थाच्या समाधानासाठी. स्टेशन आलं, ते गृहस्थ उतरले. नारायणरावांना ते म्हणाले, तरुण गृहस्था, देव तुला ओढून घेत आहे, बायबलचा अभ्यास कर. असं म्हणून एकमेकांना प्रेमानं त्याने निरोप दिला. इतका वेळ प्रवासात भरपूर बोलणं झालं, परंतु एकमेकांचं नाव मात्र त्यांनी विचारलंच नाही. पुढे टिळकांनी वाचावयास काही मिळत नसल्यामुळे जे पुस्तक गोऱ्या साहेबांनी दिलं होतं ते हाती घेतलं.
त्यामध्ये मत्तयाच्या पुस्तकात अध्याय 5, 6 आणि 7 यावर त्यांना खुणा दिसल्या. तो भाग त्यांनी वाचायला सुरुवात केली. जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यास देवाचे पुत्र म्हणतील. रात्रभर नारायणरावांनी हे 3 अध्याय वारंवार वाचले. त्यांना जाणवलं की त्यांच्या धर्म व्याख्येची या ठिकाणी पूर्तता झालीय. पुढं एका मिशनरी कुटुंबानं पोलीस सुपरिंटेंडंट मिस्टर मिल्टन आणि मिसेस मिल्टन यांच्या सहवासामध्ये त्यांना स्तुती आणि प्रार्थना शिकायला मिळाली. नारायणरावांनी हे 3 अध्याय अगदी तोंडपाठ केले. पुढे बायबल वाचत असताना योहानाच्या 16व्या अध्यायामध्ये 24व्या वचनामध्ये त्यांची गाडी येऊन थबकली. मागा म्हणजे तुम्हास मिळेल, पण असं कसं होईल, संदेह वाटला. मग त्यांनी प्रार्थनाच केली की ज्यामध्ये पॅलेस्टाईनचा इतिहास आणि ख्रिस्ताच्या काळची परिस्थिती असेल असं पुस्तक आता आणि इथं लगेच मिळावं, नाही मिळालं तर मी हे वचन मिथ्या आहे असं समजेन. दुसऱ्या दिवशी सरकारी कचेरीची साफसूफ करत असताना त्यांना 3 इंग्रजी पुस्तकं मिळाली. 2 मोठी बायबलं होती आणि तिसरं ब्युटिफुल थॉट्स अँड स्पिरिच्युअल जेम्स हे एक पुस्तक. त्यामध्ये त्यांना हवी असलेली सगळी माहिती मिळाली. नारायणराव एकदम चकित झाले. त्यांना परमेश्वराचा जणू साक्षात्कारच झाला. त्यांनी जागीच गुडघे टेकले, मस्तक जमिनीस लवून मोठ्या स्वरात ते म्हणाले, प्रेज द लॉर्ड, लेट पीपल प्रेज दी, ओ गॉड, लेट ऑल पीपल प्रेज दी. मागे त्यांचा शिपाई नोहर उभा होता. तो एकदम घाबरला आणि मागे पळत सुटला. सगळ्या राजनंद गावामध्ये चहूकडे बातमी पसरली, हुजूर मुन्शी नानासाहेब किर्स्तान हो गए. पुढे नारायणांनी स्वतः कबूल केलं, मी 12 वर्ष गावोगाव वणवण गोसावी बनून फिरलो, कितीतरी संत महंतांच्या मुल्ला मौलवींच्या संगतीमध्ये रात्री घालवल्या, परंतु मला शेवटी कळलं की येशू ख्रिस्त हाच खरा गुरु आहे आणि त्याच्याच मार्गानं आपण चालावं असं मी ठरवलं आहे. पुढे लागलीच नारायणरावांनी ज्ञानोदय मासिकातून प्रसिद्ध केलं की मी नारायण वामन टिळक अंतःकरणातून ख्रिस्ती आहे, तथापि लोकप्रियता आणि मान मरातब यांच्या मोहात पडून मी नीचानं ही गोष्ट दडवून ठेवली. हे धर्मपरिवर्तन नव्हे, तर हे होतं स्वभाव परिवर्तन. अंतःकरणातून केलेला ख्रिस्ताचा स्वीकार, ख्रिस्तावरचं प्रेम आता ओसंडून वाहत होतं. पुढे टिळक मुंबईला 1 महिना राहण्यासाठी गेले. तिथं त्यांनी ख्रिस्ती धर्माचा शास्त्राचा बारकाईनं अभ्यास केला आणि मग त्यांचा बाप्तिस्मा करण्याचा दिवस निश्चित करण्यात आला. रविवार दिनांक 10 फेब्रुवारी 1895 रोजी यूम मेमोरियल चर्च, भायखळा, मुंबई या ठिकाणी न भूतो न भविष्यती अशी अलोट गर्दी जमली होती. टिळकांनी तर पेशवाईमधील शास्त्री बुवांसारखाच थाट केला होता. उच्च नव्हे तर कनिष्ठ जातीतून आलेल्या पाळकाकडूनच बाप्तिस्मा घेऊन त्यांनी खऱ्या अर्थानं जातीभेद संपवला. रेव्हरंड तुकारामजी पाळकांनी त्यांना बाप्तिस्मा दिला. टिळकांचं धर्म परिवर्तन त्यांच्या कुटुंबियांना मान्य नसल्यामुळे त्यांना कुटुंबातून बहिष्कृत करण्यात आलं होतं. टिळकांच्या परिवर्तनाच्या बातमीनंतर त्यांचं मन परावृत्त करण्यासाठी त्यांच्या जुन्या समाजातून हजारो पत्र आणि धमक्यासुद्धा येऊ लागल्या. पैशाचं आमिष देखील त्यांना दाखवण्यात आलं, तरीसुद्धा ते आता मागं फिरणारे नव्हते. त्यामुळं त्यांना एकदा विष देऊन मारण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला. एकदा काही तरुणांनी काठ्या घेऊन त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे सगळं अनुभवत असूनही उघडपणे निर्भीडपणे त्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला आणि ते सहज जगासाठी लिहून गेले, आज मी ख्रिस्ती जाहलो, आज मी ख्रिस्ती जाहलो, भयकर भवनद पार तरोनी, निजकर पसरून इतर जनास्तव उभा राहिलो, आज मी ख्रिस्ती जाहलो, ख्रिस्ता संगे मरण पावलो, ख्रिस्ता संगे पुनरपि उठलो, नवीन जीवन हृदय ही नूतन आज पावलो, आज मी ख्रिस्ती जाहलो.
तत्कालीन मराठी ख्रिस्ती समाजाला अगदी नवीन वळण लावणारी ही शक्ती टिळकांच्या रूपानं ख्रिस्ती समाजात अवतरली. वास्तविक युरोपात जाण्याच्याही आधीच साधारणतः 40-50 आसपास ख्रिस्ती धर्म हिंदुस्थानात अवतरला होता. मुळात पौर्वात्य असलेला हा धर्म केवळ ब्रिटिश किंवा पोर्तुगीजांनी इथं आणला म्हणून तो पाश्चात्य अशी चुकीची एक समजूत होऊन बसली आणि त्यामुळे धर्मांतर म्हणजेच देशांतर असं तत्कालीन लोक समजत होते. तेव्हा टिळकांनी या अशा ख्रिस्ती समाजामध्ये परिवर्तन घडवून आणलं. हिंदुस्थानातील ख्रिस्ती लोकांच्या हातात परंपरागत असलेली वाद्य म्हणजे टाळ, वीणा, मृदंग देऊन भजन, अभंग, भक्तिगीतं गाण्यास प्रोत्साहित केलं. यासाठी त्यांनी स्वतः कित्येक स्तुतिगीते, भक्तिगीते, भावगीतं, भजनं, अभंग रचले. या सगळ्या गीतांना चाली देऊन ही गीतं ते इतरांना शिकवत. पुढील काळात आध्यात्मिक दृष्टीनं त्यांची जी वाढ झाली त्यामध्ये त्यांच्यातला रागीटपणा, चंचल वृत्ती कमी होत गेल्या. वचनामधील दृढतेत त्यांची वाढ झाली. आपण एक धर्मसंस्थापक होणार या त्यांच्या अभिमानी वृत्तीच्या जागी पुष्कळ अजूनी उणा प्रभू मी, पुष्कळ अजूनी उणा टाकाऊ मी, परंतु सदया आवडलो त्वन्मना, तुझा ऋणी तर सदाच राहीन अगा पतित पावना. पुष्कळ अजूनी उणा प्रभू मी, पुष्कळ अजूनी उणा. अशा या वृत्तीपर्यंत त्यांची वाढ होत गेली, ते लीन होत गेले ख्रिस्तचरणी. राहुरी या त्यांच्या आवडत्या गावामध्ये टिळकांनी ख्रिस्त सदन या नावानं घर बांधलं आणि तिथंच ख्रिस्तायन हे आपलं महाकाव्य लिहायला सुरुवात केली. आपलं घर त्यांनी गरजू लोकांना उपलब्ध करून दिलं. दुष्काळामध्ये टाकून दिलेली अगदी 10-12 दिवसांची एक अनाथ मुलगी आपली मुलगी म्हणून त्यांनी सांभाळली. प्रसंगी त्यांनी 22 मुलांना वसतिगृहाची व्यवस्था होईपर्यंत आपल्या घरी आणून सांभाळलं. नगरमध्ये प्लेगच्या साथीनं ग्रस्त असलेल्या लोकांची त्यांनी सेवा केली. अशा रीतीनं जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून टिळकांचं सेवा कार्य सुरूच राहिलं. 31 ऑगस्ट 1904 रोजी टिळकांना दीक्षा देण्यात आली आणि त्यांना रेव्हरंड ही पदवी प्राप्त झाली. पुढे टिळकांनी अनेक लोकांना ख्रिस्तामध्ये आणलं. पुढे टिळक सातारा इथं वास्तव्यासाठी आले. सातारा इथं रानामध्ये फिरत असताना एकदा अकस्मात त्यांना प्रभू येशूचं दर्शन घडलं. त्यांना आज्ञा मिळाली, यापुढे फक्त ख्रिस्ताचीच कवने कर. त्यानंतर त्यांनी मी ख्रिस्ताचा आता दास झालो आहे असं सांगितलं आणि यापुढे कोणाचाही चाकर म्हणून मी राहणार नाही. जी काही मी सेवा करीन त्याचं वेतन घेणार नाही. जनसेवा हीच ईश्वर सेवा असं मानून मी सेवा करत राहीन असं म्हणून टिळकांनी त्या समस्त संस्थांचा राजीनामा दिला ज्यावरती ते काम करत होते. प्रभू येशूच्या अनुभूतीबद्दल ते लिहितात की विचारता तरी सांगतो मी आता, पाहिले मी ख्रिस्ता डोळ्यांनी या, नाही नाही स्वप्नी परी जागेपणी तयाच्या दर्शनी रंगलो मी. महाराष्ट्रासाठी ख्रिस्ती तुकाराम म्हणून देवानं माझी निवड केली आहे. ख्रिस्ती तुकारामच नव्हे तर तुकाराम आणि पौल यांचा एकत्रित अवतार म्हणजे नारायण वामन टिळक. टिळकांच्या घरीच ख्रिस्ताचा दरबार भरत असे. तिथं जमणाऱ्या तरुणांच्या सोबत टिळक गावोगावी दिंड्या, नाटकं, गाणी याद्वारे प्रभूची सेवा करत सुवार्ता सांगत फिरत होते. पूर्ण आयुष्य ख्रिस्त सेवेसाठी सोपवून जेव्हा मर्त्य शरीर शिणलं तेव्हा आत्म्यानं शरीराची साथ सोडली. तो दिवस होता 9 मे 1919. वेळ होती 3:00 PM. स्थळ मुंबई. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो लोकांनी उपस्थिती लावली होती. टिळकांच्या इच्छेप्रमाणे या प्रसंगी सर्वत्र काळा रंग वर्ज करण्यात आला. सर्वत्र पसरली होती ती पवित्र शुभ्रता. अंत्ययात्रा शांतपणे, शिस्तीनं
संथपणे स्मशानभूमीकडे जात होती. त्यावेळी अचानकच लक्ष्मीबाईंनी हाती चिपळ्या घेतल्या आणि खणखणीत सुरामध्ये सुरू केलं. अठराशे 1861 ते 1919 असा हा जीवनरूपी प्रवास पूर्ण करून रेव्हरंड नारायण वामन टिळक ख्रिस्तात विलीन झाले.